अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत बद्दल माध्यमांसमोर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले। आज श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना जामनेरच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। माननीय खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ यांनी जे कंगना राणावत या महिलेबद्दल एक विचित्र असं वादग्रस्त शब्द वापरून जे बयान दिलं प्रसारमाध्यमांसमोर ते अशोभनीय होतं। हा आपला माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असून या इथे प्रत्येक परस्त्रीचा आदर केला जातो आणि त्या महाराष्ट्रामध्ये माननीय खासदारांकडून असं वक्तव्य येणं हे अशोभनीय आहे। तर त्या अशोभनीय वक्तव्याचा आम्ही निषेध आज इथे करत आहोत। त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आज विशेषतः फक्त त्यांच्या वक्तव्यासाठी वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला अर्ज देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आज इथे आलो। तर आम्ही एक आशा बाळगतो की आमच्या या कार्याचा कुठेतरी दखल घेतली जाईल आणि खासदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि पुढे महाराष्ट्राच्या पुढे अशी कोणती एका महिलेबद्दल काही कोणत्याही महिलेबद्दल असे विचार सरना कधीच बाळगली जाणार नाही। आणि सर्वांना विनंती आहे की प्रत्येक महिलेचा स्वतःच्या आई बहिणीसारखी काळजी करून आणि आदरातीर्थ पाळावे। आज दिनांक 9 तर आजच्या या तारखेला श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना आणि युवा कर्णी सेना जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन आज इथे जामनेर पोलीस स्टेशनला दिलं आहे। तर या निवेदनात आम्ही संजयजी राऊत मुंबई खासदार यांचा जाहीर निषेध करत आहोत की यांनी जी कंगना राणावत अभिनेत्री एक महिलेबद्दल जे अशोभनीय यांनी बोललेलं आहे तर यांनी ही आज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज आम्ही बघत आहोत की जे महिलेंचा आदर सत्कार होतो तो आदर सत्कार आज इथे याची मान खाली घालण्याची बाजू झालेली आहे। आणि सुशांत सिंग राजपूत जे मेन आहे तर या केसच्या संदर्भात जर कंगना राणावत बोलत आहे, जर कंगना राणावत पुढे येत आहे तर यांना दाबण्याचा हा प्रयत्न होत आहे। तर असं हे अशोभनीय व्यक्तिमत्व आज आमच्या महाराष्ट्राला शोभत नाही आणि ही मान खाली घालण्याची बाजू आहे। जर अशा या निंदनीय स्थितीला जर अशा महिलेंच्या बाबतीत जर बोलल्या गेलं तर हे कधीच खपवून घेतल्या जाणार नाही। आणि आदरणीय आमचे सुखदेव सिंग दादा राष्ट्रीय अध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना यांनी तर मुंबईमध्ये मोर्चा सांभाळूनच घेतलेला आहे। आदरणीय शहरी प्रदेश अध्यक्ष जीवनभाई सोलंकी हे सुद्धा मुंबईमध्ये आत्ता त्यांच्या परिवारासमत बोलून कंगना राणावतजींच्या आणि त्यांना प्रोटेक्शनसाठी कर्णी सेना तिथे सज्ज आहे आणि कर्णी सेनेने हा विडा उचललेला आहे की श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना ही कंगना राणावत यांना थेट एअरपोर्टपासनं घरी त्यांच्या सिक्युरिटीमध्ये सोडतील आणि त्यांना वाय सिक्युरिटी तरी केंद्र सरकारने स्थापन केलीच आहे। आणि मी जास्त काही बोलू शकत नाही कारण आपण सर्वजण आज जी न्यूज आहे ती एकच न्यूज आहे टी व्ही ऑन केल्यावरती सगळं बघत आहात, सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना आहे। तर आज श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेने हा जाहीर निषेध इथे व्यक्त केलेला आहे, इथे सर्वजण उपस्थित आहे आणि मी हा जाहीर निषेध आम्ही हा सर्वजण मिळून व्यक्त करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।